अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. शेतकरी बंधूंनो नमस्कार, तुम्ही पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल आणि आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील जनावर विकत मिळणारे बाजार या विषयाची माहिती. मंडळी, तुम्ही या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येतील. तर सुरुवात करूया महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला बाजारातून. सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुका आहे आणि हा सांगोला बाजार पंढरपूरपासून 35 किलोमीटर, सोलापूरपासून 90 किलोमीटर तर अकलूसवरून 60 किलोमीटर अंतरावर आहे. जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. प्रत्येक रविवारी सकाळी 7 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा बाजार भरतो. या बाजारात सर्व जातीच्या गाई, म्हशी, शेळ्या आणि बैल विक्रीसाठी मिळतात. या ठिकाणी 30,000 पासून ते 1,00,000 पर्यंतच्या गाई व म्हशी विकत मिळतात. या इथे खरेदी करायला आणि विक्री करायला येणारे लोक शेजारच्या गावातून तर आहेच, परराज्यातून सुद्धा येतात. यामुळे तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे जनावरे खरेदी करू शकता. पुढचा बाजार आहे काष्टी बाजार. काष्टी बाजार हा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका येथील काष्टी इथे भरतो. पुण्यापासून केवळ 90 किलोमीटर तर अहमदनगरपासून 66 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला या बाजारात जर रेल्वेने यायचं असेल तर हा बाजार दौंड रेल्वेपासून केवळ 14 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. इथे योग्य दरात गाई मिळतात आणि हा बाजार प्रत्येक शनिवारी सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत असतो. अहमदनगर जिल्ह्यातीलच पुढचा बाजार आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव. इथे जनावरे विक्री खरेदीसाठी हा बाजार भरतो शुक्रवारी. याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी येथे पण जनावरे विक्रीसाठी बाजार भरतो. हा बाजार बुधवारी असतो, म्हणजे रविवार, शुक्रवार आणि बुधवार या 3 वारी तुम्ही या जिल्ह्यातून जनावरे विक्री खरेदी करू शकता. सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातही बाजार भरतात. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथे सकाळी 5 ते सायंकाळी 4 पर्यंत गाई, म्हशी, बैल, शेळ्या यांचा बाजार भरतो. तर सांगली जिल्ह्यातील मिरज इथे बुधवारी बाजार भरतो. या ठिकाणी गाई, बैल आणि म्हैस यांची विक्री होते. कोल्हापूर जिल्ह्यातीलच कोपर्डे इथे शनिवारी सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत बाजार भरतो. तर हरी बाजार भरतो. लातूर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातही बाजार भरतो बरं का. तर लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे गुरुवारी, तर निलंगा इथे शुक्रवारी, मंगळवारी नलेगाव आणि शनिवारी लातूर इथे हे जनावरांचे खरेदी विक्री करायचे बाजार भरतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील वलवाड इथे सोमवारी बाजार भरतो. तर सोलापूर जिल्ह्यातच रविवारी सांगोला बाजार आहेच, सोमवारी अकलूजला हा बाजार भरतो. बुधवारी बार्शी इथे सकाळी 8 ते 5 पर्यंत हा बाजार असतो. माळशिरस तालुक्यातील नातेपुते, मी पुन्हा सांगतो, माळशिरस तालुक्यातील नातेपुते इथे बुधवारी सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बाजार असतो. तर अक्कलकोट तालुक्यातील शुक्रवारी इथे बाजार भरतो कर्जगीला. या सगळीकडे जेव्हा जनावरे खरेदी विक्री करता तेव्हा काही गोष्टी ध्यानात ठेवा बंधूंनो. जनावरे खरेदी करताना ते जातीवंत खरेदी करा. जनावरे वजनदार, चांगले आणि निरोगी खरेदी करा. दुधाळ गायची निवड करताना तिचं बाह्य स्वरूप, दूध उत्पादन आणि प्रजनन क्षमता नीट विचारून घ्या, तपासून घ्या. गाय विकत घेताना तिचे दूध 2-3 वेळा काढून उत्पादनाची खात्री करून घ्या. केवळ मोठ्या आकाराचे कास याबाबत गृहित धरू नका. गायीला पान्हावयास किती वेळ लागतो, ती आंबोळाशिवाय धार देते की नाही, तिला ठराविक गवळ्याची सवय आहे का, या गोष्टींची खात्री करून घ्या. तापट स्वभावाच्या गायी उत्तेजित झाल्या की पान्हा चोरतात, म्हणून शांत स्वभावाची गाय निवडा. धारेच्या वेळी लाथा मारणारी, दगड विटा चघळण्याची सवय असणारी गाय घेणं टाळा. धारेला हलकी असणारी गाय निवडा. जड गाय पिळायला वेळ लागतो आणि त्यामुळे दूधही कमी निघतं.
झार काढून पाहताना चारही स्तनातील दूध काढून पहा, याची तिथेच खात्री करून घ्या। गाय विकत घेताना शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडा। जातीवंत दुधाळ गायी तरतरीत आणि निरोगी दिसतात, त्यांचे डोळे पाणीदार असतात, शरीराचा आकार वरून पुढून आणि बाजूकडून निरीक्षण केला असता पाचरीप्रमाणे त्रिकोणाकृती दिसतो। गायीला पुढून पाहिलं असता दोन पायातलं अंतर अधिक असावं, निश्चितच छाती भरदार असावी। वरून पाहिलं तर कमरेची हाडं दूरवर असावीत, बाजूनं पाहिलं तर शेपटीवरील दोन हाडं आणि कास यामध्ये अधिक अंतर असावं। लांब आणि सडपातळ अशी गाय असावी, लठ्ठ नसावी। गाय चालताना चपळाईने चालते की नाही हे पाहून घ्या। पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असायला हवा। पाठीला बाक असणारं गायी शक्यतो टाळा। गायीच्या खुरांचा रंग काळा असावा। वाढलेल्या नख्या किंवा खुरसडा या बाबतीत बारकाईने चौकसपणे बघावं, त्याची चौकशी करावी। गाय विकत घेताना ती चालवून फिरवून पहा। कास हा दुभत्या जनावरांचा महत्त्वाचा अवयव, कासेची शरीराची बांधणी घट्ट असावी। धार काढण्यापूर्वी दुधानं भरलेली कास आकाराने मोठी दिसते, सड फुगलेले दिसतात। दूध काढल्यानंतर कासेचा आकार पूर्ववत लहान होणारा असावा आणि त्वचा मऊ होणारी असावी। कासेवर अनेक फाटे असणारं शिरांचं जाळ असावं, शिरात जळ असावेत। चारही सड सारख्या अंतरावर आणि सारख्या आकाराचे असावेत। ज्यावेळी गायीची दूध उत्पादनाची, प्रजनन क्षमतेची आणि वंशावळीची माहिती घ्याल, ती खात्री प्रमाणे उपलब्ध आहे की नाही हे पहा। त्याचवेळीस या माहितीच्या आधारे गाय विकत घेताना तिची निश्चित निवड करा। मंडळी, असं जनावर तुम्ही घेतल्यास तुम्हाला होणारा फायदा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता आणि मग एक चांगला शेतकरी किंवा दुभत्या जनावरांचा एक चांगला व्यापारी, दुधाचा चांगला व्यापारी म्हणून नावलौकिक कमवू शकता। मंडळी, आम्ही असे बरेच नवनवीन व्हिडिओ आणि शेतकऱ्यांसाठी, मेहनतकऱ्यांसाठी नवी नवी माहिती घेऊन येत असतो। हे व्हिडिओ लगेच पाहण्यासाठी पुन्हा सांगतो, आपल्या ग्रेट महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार। अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।